गोलंदाजी मार्क वरती अजून एक चांगला प्लेयर या असोसिएशनचा या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळत असेल। तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संदीप पहिला चेंडू पडलाय ऑन साइडच्या दिशेने खेळला जातो ओह सुंदर शतरक्षण झालंय दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो एक ठंडा या ठिकाणी कोल्ड ड्रिंक सुद्धा दिले जात आहे। मी राजू दादांना विनंती करतोय की आज या ठिकाणी कोल्ड ड्रिंक सुद्धा या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे नक्कीच। थँक्यू। जाऊया आपण मैदानामध्ये तोपर्यंत एक चेंडू पडलाय आणि एका चेंडूमध्ये एक धाव आलेली आहे। चांगलं शतरक्षण पायडीश मिडविकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट रिजन मध्ये झालेलं आहे। राइट आर्म ओवर द विकेट ऑन साइड ला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक त्या ठिकाणी आहे मात्र यस शतरक्षण न करत असताना चांगलं शतरक्षण झाले फलंदाज सचिन बाद। रवींद्र नावाचा फलंदाज मैदानामध्ये येतोय रवींद्र वळवी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गबरायपाडा संघाचा नक्कीच आपण पाहू शकतो इथे मात्र शतरक्षण सजवलं गेलंय पुन्हा एकदा या संघामध्ये सांबरे बंधू नक्कीच बघायला मिळतात दुसऱ्या संघामध्ये लोंढे बंधू बघायला मिळतात अनेक गबरायपाडाने वाली जवळजवळ असलेलं हे गाव दरम्यान हवेमध्ये चेंडू होता दोन शतरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात मात्र पाहिलं तर काय घडलं तर एक धाव आली एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय दोन या धाव संख्येवरती चेंडू आपण झाला आतापर्यंत तीन एक धाव आली पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला तिसरा चेंडू आपण पाहिला तो म्हणजे सिंगल आली दोन धाव आल्यात एकूण धाव फलकावरती सुरेख फटका आहे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाजूनं आणि सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी काय सुरेख अशी कामगिरी राईट आर्म ओवर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर काव करून क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे आणि धाव फलक पुढे सरकवला जातोय सात या धाव संख्येवरती यानंतर होणारा सामना पीरबाबा पापडे माफ करा विजयी संघांमध्ये होईल दोन विजयी संघांमध्ये मात्र त्यानंतर मला वाटतं या ठिकाणी जर गिरीज संघाच्या महिला भगिनी प्रेक्षक असतील तर आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये येऊन आपण नासनस्त बा गिरीज संघाला विनंती असेल त्यांना या ठिकाणी घेऊन या दरम्यान गडीबाद झालाय रवींद्र बळवी त्याला मॅच जरी कॉमेंट्री बंद असली तरी सुद्धा मॅच सुरू ठेवायचं लक्षात घ्या सदानंद लोंढे नवीन फलंदाज
चला दरम्यान आपण पाहू शकतो या पाचवा चेंडू या ठिकाणी वसंत याचा राईट अमोर द विकेट ऑफसाइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे चांगलं शतरक्षण झालंय दोन धावेनं धावफलक पुढे सरकतोय बारा या धावसंख्येवरती कृष्णा लोंढे आणि त्याच्या जोडीला सदानंद लोंढे फलंदाजी मार्क वरती या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल अपील केली जाते मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू ऑप्शन सोडून जातोय तर षटक समाप्त झालंय दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतो बारा धावा दरम्यान आपण पाहतोय नवीन गोलंदाज अशोक मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आलेला आहे पहिलाच मोठा फटका आणि हा षटकार चला गया झेंडू घ्या लगेच मॅच सुरू करायचा वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडे मॅच सुरू करायचा आहे जुना चेंडू या ठिकाणी पुरवला गेलाय यस दरम्यान धावसंख्या भर पडते धावसंख्या 18 धावा 5 चेंडू शिल्लक ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय इथे मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय आणि काय बिघडतंय तर पाहू शकतो आपण धाव संख्या दोन पुढे सरकली गेली राईट अमोर द विकेट ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय धाव संख्या दोन पुन्हा एकदा पुढे सरकते दरम्यान हा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळला जातोय शतरक्षक त्या ठिकाणी आहेत दरम्यान इथे मात्र फलंदाज बाद दरम्यान मिडविकेट क्षेत्रामध्ये चंडूने उचकावणी दिले संदीप याला दोन धावा मिळतील मात्र कृष्णा लोंढे इथे थोडेसे थकलेले बघायला मिळतात भरपूर धावा धावून काढल्यात शेवटचा चंडू शिल्लक धाव संख्या 25 धावा राईट आर्म ओवर द विकेट अशोक राईट आर्म ओवर द विकेटचा मारा फेल केली जाते मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू लेग स्टिक आणि लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आहे एक धाव कशा पद्धतीने येते तर 22 की लेग 22 दरम्यान
लेग बाईज 27 माफ करा धाव संख्या 26 27 धावांचं लक्ष्य चला फलंदाज फलंदाज पाठवा टी शर्ट डिफरंट काय थँक्यू एक ओवर झाल्याच्या नंतर त्या तीन धावा ऍड केल्या जातील समोरच्या संघाच्या फलंदाजीमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सुरेख फटका आणि हा आलाय षटकार नवीन चेंडू द्या मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून तिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा थँक यू डीजे या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे मात्र निलेशाच्या बॅटमधन मोठा फटका आलाय निलेश आणि वसंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे विजयासाठी जे लक्ष एकूण आहे ते 27 धावांचं आहे ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलतील आणि फेकतील तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते धाव पलकडे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या धाव संख्येवर 20 धावांची गरज असेल आणि 16 चेंडू शिल्लक असतील वसंत सांबरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदाच सामना करेल
ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईनला क्रॉस करत खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज गौरव गवारी। गोलंदाजी मार्क करती, चांगला चेंडू त्याने हाताळला। आता राईट आर्म राऊंड द विकेटचा पुन्हा एकदा सुरुवात करते गोलंदाजीला। ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये, गॅप मध्ये चेंडू टाकला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। चार धावा। थँक यू डीजे। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा गोलंदाज सच्च झालाय। ऑफ साईडला असुर एक शॉट, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। चार धावांसाठी चौकार। धाव संख्या आहे ती म्हणजे 15 धावा। चेंडू झाले ते 5, शेवटचा चेंडू या ठिकाणी। आता मात्र खेळायचं होतं स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेनं। षटक समाप्त झालं पहिलं, धाव संख्या झाली ती 15। चला त्वरित या नेक्स्ट गोलंदाज। या ठिकाणी एक सूचना अशी आहे की ती त्या 3 धावा पॅनल्टीच्या होत्या त्या ऍड केल्यात। 15+3 धावसंख्या 18 धावा। अजून सुद्धा धावांची गरज असेल ती 9 धावांची मला वाटते गरज असेल जिंकण्यासाठी आणि 12 चेंडू शिल्लक असतील। गोलंदाजी मार्क होती सचिन लोंढे नावाचा गोलंदाज। सचिन या ठिकाणी येतोय, एकच चांगला गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असतो, चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे। सचिन लोंढे तो निलेश सांबरे, निलेश सांबरे म्हटलं की नक्कीच आपण पाहू शकतो की सांबरे स्पोर्ट्सचे ओनर निलेश सांबरे यांना पाहिलं जातं आणि एक चांगला क्रिकेटर म्हणून। ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे, धाव फलक सिंगल ना पुढे सरकवलं गेलं। धाव संख्या 19। सचिन लोंढे त्याचं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक, 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला, 19 धावा झाल्यात। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, सॉरी राऊंड द विकेटचा मारा आहे। या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती सचिन याच्या माध्यमातून। वसंतने त्याच्या संघाला जिंकण्यासाठी 27 धावांची एकूण गरज होती, त्यामध्ये त्यांनी प्रत्युत्तर दाखल 8 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्यात। अक्रॉस लाईन पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद। अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट। संदीप सांबरे नावाचा फलंदाज नव्यानं मैदानामध्ये येतो खेळण्यासाठी। संदीप सांबरे मी म्हटलं होतं की एक अतिशय चांगला क्रिकेटर या ठिकाणी या आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये, त्यानंतर जर आपण पाहिलं वसई विरार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा वॉली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तो बघायला मिळत असतो आपल्याला खेळताना। त्यामध्ये निलेश सांबरे आणि संदीप सांबरे दोन बंधू खासे ही जोडी फेमस झालेली आहे आपल्या वसई विरारमध्ये। मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजी सचिन याची, आतापर्यंत सचिन चेंडू टाकलेले आहेत ते एकूण 4 चेंडू टाकलेत
आणि एक धाव फक्त दिले आणि एक महत्त्वाचा फलंदाज बाद केलाय. सामना वळण घेतोय की काय असं वाटू लागलेला आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडूचा मेरिट जो आहे त्या मेरिटनुसार फलंदाजी होत नाहीये. प्रत्येक फलंदाज चेंडू खाली राहो किंवा मग हाय बाउन्स असो, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी वाईट चेंडूची नोंद येईल, कारण की हा चेंडू डाऊन द लेग मार्गक्रमण करताना बघायला मिळाला. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते ती म्हणजे 20. चला मैदानामधनं जाऊ नका, विनंती असेल जे कोण आमचे प्रेक्षक असतील खेळाडू असतील त्यांना विनंती असेल थोडस साईडनं लवकर लवकर मैदान या ठिकाणी. येस चांगला चेंडू, तेवढा चांगला खेळलाय, मात्र दोन धाव मिळतील. चला या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इथे बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल कृपया करून तिकडनं उठावं अशी विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. मग आज कोणालाही त्या ठिकाणी बसून दिलेलं जात नाहीये. संदीप याचा हा फटका ऑन साइड ला खेळलाय, इथे मात्र नक्कीच दोन धावा मिळतील, कारण की रनिंग बिटवीन द विकेटचा वेग पाहता या दोन धावा सहजतेने पूर्ण होतील. यस झालेल्या आहेत दोन धाव पूर्ण, धाव फलक पुढे सरकला गेलाय, तुम्ही जाऊन पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवरती. आता 4 धावांची गरज मला वाटते, माफ करा 24 धावा झाल्यात, 24 धावा झाल्यात, या ठिकाणी 3 धावांची गरज असेल. कृपया करून ग्रामपंचायत मध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल तुम्ही त्या साईडला बसू शकता ग्रामपंचायतच्या त्या धक्क्यावरती सीमारेषेच्या बाहेर. तर यानंतर दोन नितीन धापशी यानंतर ओमसागर भामनगाव आणि विजयी संघ असा मॅच होताना बघायला मिळेल. शेवटचं षटक ऑफ साईडला सुरेख षटकार, सुरेख षटकार. तुम्हाला थोडासा थांबवतोय या ठिकाणी. सुनील वारद यांनी झेल टेपला होता, त्यांना सुद्धा 100 रुपये दिले जात आहेत. बघा किती कमिटमेंटशी एकदम पक्के आहेत गणेश दिवाण कंपनी. चला आपले कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील प्रीत पाटील यांचा. नक्कीच या ठिकाणी सुनील वारात यांना 100 रुपये दिले जातात त्या षटकाराच्या झेलसाठी. तर आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅच कोण आहे, या मॅचचा विशाल यांच्या माध्यमातून कळवला जाईल मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा